वनिगडावर प्रगटली आई सप्तशृंगी माई, त्या वनिगडावर प्रगटली आई सप्तशृंगी माई। नमस्कार मंडळी, मी मंगेश श्रीवाळे, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण प्रवास करतो आहे आदिशक्ती आदिमाया आईसाहेब सप्तशृंगी देवी यांचा। आता आपण गडालावर चढायला सुरुवात केलेली आहे, ह्या गडाच्या पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने गडाच्या पायऱ्या चालल्या। त्याला इथे वारी म्हणून असं संबोधले जाते आणि आपण दर्शन घेणार आहे आदिशक्ती महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अर्धशक्तीपीठ असलेल्या आई सप्तशृंगी देवी यांचं। आपली ही यात्रा श्री सद्गुरु कचना सेवा मंडळ जोगेश्वरी पूर्व यांच्या नियोजनाने आपण चाललेलो आहोत। आज आपल्या यात्रेचा सहावा दिवस आहे आणि आज आपण दर्शन घेतोय। तर चला तर मंडळी, आता आपण दर्शन घेऊया आणि गड चढायला सुरुवात करूया। आता थोड्याच वेळात श्रींच्या काकड आरतीला सुरुवात होणार आहे। आपण अजून गडावर पोचलेलो नाहीत, पण आरतीचा स्वर आपल्यापर्यंत नक्की पोचेल। स्वर स्वच्छ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोनचा वापर करावा ही विनंती। ही आमची ताई आणि भाची आहे। त्या पायरीच्या गडाच्या प्रत्येक पायरीला हळद कुंकूचा लेपन करतायत। सुख करता कहता भरता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची, सर्पांग सुंदर सेंदुराची, कंठी दळती मारुकता भराची। जय देवी जय करुणा
आता आपण येऊन पोहोचलोय आदिशक्तीच्या मंडपामध्ये. तुम्ही पाहू शकता आदिशक्तीचं मंडप अगदी भक्तांनी फुलून गेलेलं आहे आणि स्वतः आदिशक्ती भक्तांना अगदी प्रसन्न मुद्रेत पाहते. ह्या आदिशक्तीला 18 भुजावाली आदिशक्ती सुद्धा म्हणतात. नाही खाली फोडायचं, खाली फोडायचं. ए चल खाली, काल भरवायचं दर्शन घे तिकडे. इकडे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे भारी कोणता बड्डे? मंगेश भावेश पडे मॅडम. हो बघा मारा असा हा लायलं ना बस जाणे मागे मागे देतात काही वेळ ठेवतात खायला राहिला देवीकडे. थंडी आहे ना? हा खूप आहे. हा एक मिनिट. हा बोला भावेश. बोले काय बोल भावेश. बोले बोलतायत एकदम मस्त अनुभव आहे. मस्त वाटतंय ना. हा हे बघा आणि आम्ही चड्डी पड्डी फ्रेंड आहे ते. खूप थंडी असते इकडे. काय सांगा तुम्हाला आता सांगा काहीतरी आता आलाय तर किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष 10 वर्ष कसं वाटतंय? चांगलं वाटतंय सर. प्रत्येक वर्षी येऊ दरवर्षी आईच्या प्रार्थना करतो. हो
शुभम भाऊ आपले नाही जयेश भाई काय बोलतोय माझा पहिला एक्सपिरियन्स लय भारी वाटलं कडूवाडी इकडे आहे बोला काहीतरी कडू भाऊ जय माता दी आज आपल्या सप्तशृंगीच्या आईचं दर्शन मनसोक्त असं झालेलं आहे फारच उत्साह असं वाटतो त्या मंदिरातून जाऊसं वाटत नाही परत 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 आईच्या चरणी असं नतमस्त व्हावं लागतं खरंच आजचं दर्शन म्हणजे परत परत दर्शन करत राहावं असं वाटतं जय माता दी सप्तशृंगी माता की जय माता की जय बंद एवढी गोष्टी होती हा लोक ना औदुंबर वृक्ष उंबर हा वृक्ष आहे हा औदुंबर बोलतात त्याला उंबर वृक्ष आता आपण उतरतोय श्री सप्तशृंगी निवासिनी आई सप्तशृंगी माता वणीगडावरून आपण आता खाली उतरतोय आजूबाजूचा परिसर अगदी डोंगर माथा आहे डोंगर माथ्यावरती हे मंदिर आहे फार सुंदर सुबक आणि अति प्राचीन म्हणजे प्राचीन टू प्राचीन मंदिर आहे ती बघू शकता भव्य दिव्य असा हा डोंगर आहे आत्ता अजून सूर्योदय झालेला नाही त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही पण आजूबाजूचा परिसर नारा फोड तो तिकडे मशीन आहेत मशीन आहे तिकडे तेच फोड आहे घरी कशाला तो आराखडा जाऊ तिकडे त्या मशीन निडा हात बघ हात सांभाळून नको
ए पैसे घ्या, ए बघा पैसे घ्या मॅनेजर सिद्धू भाऊ इकडे बघा, ए पेढे आणि पेढे वाले स्टॉल क्रमांक 5 सप्तशृंगी देवी 70 रोटी नाही पेढे, हा 160 चला आपण जाऊया बघा आवडले ते घेतलं फ्रेश आले कसं कुठलं जिल्हा खायला हा खायला दिलेत तेच घ्या द्या मला द्या नव्वद सप्तशृंगी गडावरती आहेत आपले मित्र सिद्धू, हे आपल्याला भरपूर वर्ष आपल्याला सपोर्ट करतायत, आज विपुल बडवेला आहेत आमचे मित्र काही कारणास्तव, आज सिद्धू आहे चांगली शॉपिंग चालू आहे आमची, इथे तुम्ही कधी पण येऊ शकता सप्तशृंगी देवी स्टॉल नंबर 5 सद्गुरु कचरना सेवा मंडळ यांचं नाव तुम्ही सांगू शकता किंवा जोगेश्वरी ग्रुप विपुल बडवे मंगेश रेवाळे लव बडवे प्रदीप भाईजे यांचं नाव सांगू शकता तुम्ही हा तिकडे किती ओटी 170 ओटी ना 90 160 झाले आहे बघा सांगतोय इकडे बघा म्हणजे असं हा थांबा थांबा एक मिनिट थांबा ए काय इथं नाव आपले हा इकडे इकडे हो फॅमिली आहे माझी फॅमिली माझी फॅमिली इकडे जा तिकडे जा महादेव ना गेला कुठे पाणी येतो तिकडे इधर रोको इधर मत ये एक मिनट काही गडबड किती झाले उभे राह माझ्या फॅमिली उभे राह समोर मस्त उभे राह इकडे आबा स्टॉल क्रमांक 5 जय अंबे प्रसाद भंड सेंटर
इथे तुम्ही कुंकू घेऊ शकता, हळद, पिंजळ, प्रसाद, पावा पेढे अगदी ताजे आणि खुशखुशीत. साड्या घेऊ शकता, चुनरी आहे, ओटी आहे, ओटी. अरे सिद्ध यांचे किती झाले ना? 180. मला अजून तुला काय पाहिजे? हे पेढे पाहिजे. किती पाहिजे? किती? एक मिनिट थांबा. हा ठीक आहे. राहू कसं वाटत तुम्हाला येऊन इकडे? छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं आणि छान दर्शन झालं. छान दर्शन झालं. कसं वाटत तुम्हाला प्रथमेश भाऊ? माझी इच्छा पूर्ण झाली. काय याची इच्छा पूर्ण झाली? व्हेरी गुड. भरपूर भेटतात आता हे मार्गशीर्ष महिना चालू. मंडळाचे खजिनदार आलेत सुरेश पडिये पैशाची बॅग घेऊन. ते दोन घेते ना, ते पण आहे ना 180 आहे परत 50 आणते. हे काय बोलणार तुला? पण 20 रशात झाले ना. काय लवदा हिशोब कळत नाही. विपुल बडवे कसे करतात चालाकीवर? हा बदे भाई हा हॅलो हा बोल ना. नाही नाही आपण येऊ. हा पडतो. हा बस इकडे एक जण कोण राहते? काय हा माणसं बहुतेकची खाली गेली. आपण हा एक चार 20 रुपये आहे तुझ्याकडून दे माणसाला. जा हा हा देणार देणार. जा माझ्याकडे पैसे जास्त नसतात, बायकोच ठेवते पैसे. मला बायकोकडे मला सारखे पैसे मागायला लागतात. द्यायचेच नाही ना, आम्ही तसं करतच नाही. बघ मला द्या पावशी दोन. आपले मला पावशी दोन. महेश पडे किती? पूनम पडे बहीण माझी. सतरा वर्ष पूर्ण झाली आम्हाला. देवी आहे ते फोटो काढा माझा. आमची रूम ओपनच ना आहे ना. हो काढले की आता दोघांचा ठेवा तिथेच. अरे
माझी थेरी प्यायला. नमस्कार. नमस्कार, बोला. सप्तशृंगी दर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि चांगलं समाधान पण वाटतं. खूप सुंदर वातावरण आहे. थंडी आहे, अशी थंडी आपल्याला उपयोगाची असते. सुंदर दृष्ट छान वाटतं. सुशील बोलले हे धामापूर समगेश्वर तांबडवाडी इथून आलेत, काय सांगाल? मस्त, इकडचा व्ह्यू एक नंबर वाटतोय मला. इकडे येऊन खूप आनंद झाला, दर्शन पण खूप चांगलं झालं. मंडळाने नाश्ता केला आता सकाळ सकाळ. कडकडाट थंडीमधून कार्यकर्ते तीन वाजता उठलेत आणि 3 वाजता उठून त्यांनी नाश्ता केला आहे. सुंदर. हा, मंगेश रेवाळे. म्हणून तुमचे भाव आहे त्यांचे. रत्नागिरी ताजी रत्नागिरी गावडे आधी तुमची वेलवण पाली. तुम्ही कुठचे आहो? महादेव. महादेव गुरुवांगडे कसे काय दिली? दिली नाही दिली बाई, अशी मानलेली बाई अशी नाही. आम्ही बाटलेले हवा उपमा चाय सकाळी उठून 3:30 वाजता केलाय खास तुमच्यासाठी. बघा युट्यूबला. मंगेश रेवाळे तुम्ही दिसाल टीव्हीवर. हो, एवढाच आनंद. आठवण राहील ना एका ड्रायव्हरची? बाकी आहेत का ना मार्शल द्यायला? थांबा थांबा, आम्ही येतो. आज उपमा केलाय महादेव भाऊनी. एक नंबर उपमा आहे. वाश, टाचून दाखव. वाजवा 5 मिनिटं नाही तर 10 मिनिटं वाजवा.
रंगाचे धडाडीचे खजिनदार श्री सुरेश पडिये. फोटो आहे. राहुल ए राहुल राहुल तिथे ऍड झाला. हो इकडे फोटो काढा. उदय फोटो काढ. व्हिडिओ मध्ये फोटो काढा. व्हिडिओ चालू याच्यावर फोटो काढा. फोटो जे याच्यावर कॅमेरा ठीक करा. आला तो पण त्याला काढला. अरे बघ ओर्मी घ्या गाडी ताब्यात घ्या. पुढच्या वेळेला तुमची गाडी थांब. आमचे परम मित्र श्री महेश पडिये सांगायसाठी त्याला हरणं वाटली. हरणं आपल्यासाठी नाही लोकांच्या पाठीमागच्या टायर मध्ये हवा गेली ते असा वरगड आहे आमची चांगली हवा गेले. तो क्लिनर साहेब तुला माहित नाही. एकशे दहा रुपये
व्हिडिओ होती. कुठला? बाळाच्या आत्याकडे जा, बाळाला आत्याकडे द्याव, बाळाला आत्याकडे द्याव. चला गाणं बोला. हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध खेळतो खेळला. हो हलके हलके जोगवा बाळा. चला बाळाचं नाव आहे. फायनली बाळाचा बारसा झाला. झाला खरं. पुन्हा जेवणाची वेळ, जेवणाची सोय गाडी, जेवणाची आहे 2 वाजता गाडी. जेवणाचे चालक मालक तांबापूरचे सुशील बोले बोले. जेवणाला आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी, चिकन तंदुरी, चिकन फाफडा, चिकन लॉलीपॉप सगळं काय मिळेल, पण व्हेज नाही मिळणार तुम्हाला. फुल काका खर्च करणार आहेत. एकदम रप्पाट जेवण जायचा. सुशील मामा झाला. काका झाला. काका काका आजी झाली. बाळाची आजी. कोण झालं? बस झालं. बारसास्तर बारसास्तर पेट्रोल पंप झालं. जेवण जेवण बारसा गेला. मी हलके हलके जोग बाबायाचा पाळणा. पाचे सावत्र वडील आले. बाळाचं नाव अर्णव. दुगऱ्या खायला या. पाचवीला वाटत त्या पाचवीकडे मेळा. बारसा आल्याला पाचवी. होली घेणा. होईल गाडी दाखव पूर्ण. गाडीमध्ये माणसं दाखव. सेल्फी मी बाबू कार्यकर्ते आमचे गाडीचे कार्यकर्ते. नको दाखव फालकडे. अरे आज पुढचे पुढचे दाखव. पाठी कर, पाठी बॅक कॅमेरा कर. बाबूचे आत्या बाबूला घेऊन आले आहे. बाबूचं नाव काय? अर्णव. बाबूचं नाव काय? अर्णव. बाबूचे आत्या. दोन दोन बाबू आले. सुशील धामापूरचे सुशील बोले यांनी नंबर लावला आहे बघा. ए बाळाचे सावत्र बाबा. बाळाचे सावत्र. बाळाचे सावत्र बाबा हे बघा. ओरिजिनल बाबा पण दाखव. हे बघा हेच ना, हे ओरिजिनल बाबा ते बाळाचे. हे बघा या बाळाचे. हे बाबा, हे बाबा, हे बघा मंगेशरे बाळे. केलं नसेल त्यानं रेकॉर्डिंग. चालू आहे चालू आहे. कोणत आहे बंद करून बॅगला टाक. स्टॉप केलं. स्टॉप केलेली. स्टॉप केलेली. आताच पाहिजे टाकायला. ते डोंगर पण घ्या म्हणा. त्याला डोंगर पण ग्रुपवर जॉईन करून टाकतो. सगळं फोटो घेतो तुम्हाला. काढू किती काय पाय Thank you.
प्लॅनिंग.